निसर्गाला जे सर्वात आवडणारा वक्र जो आहे जो आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत, तर तो आहे स्पायरल. ठीक आहे, स्पायरल कुठे पाहिलं तुम्ही? कदाचित तुमच्यापैकी आता कोणाकडे असेलही स्पायरल. तुमच्या पेनाच्या रिफिलीत एक स्प्रिंग असते, ती स्प्रिंग कुठल्या शेपची आहे? तर ती स्प्रिंग स्पायरल आहे. किंवा तुमच्या वह्यांना किंवा रिपोर्ट्सना तुम्ही स्पायरल बाइंडिंग करता, असतात ना त्या पांढरी एक वायर असते जी तुम्ही भोका भोकातनं पास करत नेता, बरोबर? तो शेप सुद्धा स्पायरल असतो. तर स्पायरल हा निसर्गाचा सर्वात आवडता वक्र आहे. आवडता वक्र अशासाठी म्हणायचा की स्पायरल निसर्गामध्ये ठिकठिकाणी आढळतो, तर मोस्ट ऑफ द ठिकाणी स्पायरलच असतो. तर आपण स्पायरलचं आधी थोडंसं गणित समजून घेऊयात आणि त्याच्याही आधी स्पायरल अजून कुठे कुठे आढळतो हे पाहूयात. तर तुमची जी गोगलगाय, तुम्ही कधी गोगलगाय पाहिली आहे? मग गोगलगायीला बाहेरनं एक कवच असतं शंखासारखं किंवा शिंपल्यासारखं, तर तो शिंपला जणू आतमध्ये वेटोळ्या घालत गेलेला असतो. असा काहीतरी. तर हा सुद्धा एक प्रकारचा स्पायरलच आहे. याखेरीज तुम्हाला तुमच्या भूगोलाच्या पुस्तकांमध्ये चक्रीवादळांविषयी शिकवलेलं असेल, बरोबर? मग या चक्रीवादळांचा सुद्धा साधारण शेप असाच काहीतरी दिसतो. मधोमध्ये केंद्रबिंदू असतो आणि त्या केंद्रबिंदूपासून वारा असाच चक्राकार बाहेर फिरत फिरत बाहेर येतो. स्पायरलला मराठी चक्राकार म्हणतात. या खेरीज कुठे तुम्ही स्पायरल पाहिलाय किंवा स्पायरल विषयी ऐकलंय? कुठे बोला ना मोठा? बागराजी सोंड तो अशा स्पायरल याच्यात मूव्ह करतो. अच्छा, आणखीन? एखादा अर्थ वरून मार्स वर सपोज लँड करायचं असेल तर गोल गोल करत, मग ते नैसर्गिक झालं का ते आपण ती गती करतोय? फिंगरप्रिंट्स तुमच्या हातांवर, तुम्ही जर अंगठा निरखून पाहिलात तर तुमच्या अंगठ्यावर तसेच चक्राकार वेगवेगळ्या रेषा आहेत, तुमच्या फिंगरप्रिंट्स ज्याला तुम्ही म्हणता, ते तिथं एक स्पायरल असतो. या खेरीज जर कोणाला खगोलशास्त्रात रुची असेल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, तर आपली गॅलेक्सी कोणत्या प्रकारची आहे? स्पायरल गॅलेक्सी आपली. किंवा आपल्या जवळात जवळची गॅलेक्सी कुठली आहे? आकाशगंगा अँड्रोमेडा नावाची, ती सुद्धा एक स्पायरल गॅलेक्सी आहे. तर तिचा सुद्धा शेप साधारण असाच असतो. ठीक आहे, या खेरीज अजून तुम्हाला काही स्पायरलचं उदाहरण द्यायचं आहे? काही जणांच्या शाळांमध्ये स्पायरल असतील. आता ही सिस्टीम कितपत वापरते मला माहिती नाही, कारण आता आपण मोस्ट ऑफ दी वेळा जिने हे प्रॉपर काटकोनात वळणारे जिने जिने करतो. पण जुन्या तुम्ही जर वास्तू पाहिल्यात, जुन्या इमारती, खास करून ब्रिटिश काळातल्या, तर त्याचे जिने सुद्धा असेच वक्राकार वेटोळे घेत वर जातात. कधी चक्राकार जिन्यांनी चढलात तुम्ही? स्पायरल केस म्हणतात त्याला, स्पायरल स्टेअर केस, तो सुद्धा एक प्रकारचा स्पायरलच आहे. हिप्नॉटिझम मध्ये वापरतात, पण आपण त्याला नैसर्गिक नाही म्हणणार. ठीक आहे, सो एवढी उदाहरणं सध्या पुरती आपल्याला पुरे. साधारण आपल्या एवढ्या लक्षात येते की स्पायरल हा निसर्गामध्ये खूप ठिकाणी आढळणारा वक्र आहे, किंवा स्पायरल हा निसर्गाने सर्वाधिक ठिकाणी वापरलेला वक्र आहे. तर स्पायरलचं आपण सर्वात फेमस उदाहरण थोडंसं नंतर पाहूयात. तत्पूर्वी आपण स्पायरलला, स्पायरलची व्याख्या कशी करावी याच्याविषयी बघूयात. तर कोणाला साधारण ही जी मी काही ढोबळ आकृती काढलेली आहे त्याच्यावरनं स्पायरलची व्याख्या करता येईल? प्रयत्न करून बघा, चुकली तरी चालेल. कोणीतरी कमी एकट्यानेच बोलत राहायचं दीड तास, सगळे बोर व्हायला राहू. ही जी काही ढोबळ आकृती आहे त्याच्यावर तुम्हाला काही स्पायरलची व्याख्या करता येते का? काही बोला. नागासारखे वाटोळे दिसणारी दिसणारी आकृती ही सुद्धा व्याख्या मला चालेल. आधी तुम्ही बोला, त्याशिवाय आपण पुढे सरकू नाही शकत. जरा मधली जनता बर. आपण या स्पायरल, हा स्पायरल कसा बनतोय आधी पाहूयात. स्पायरलला एक केंद्रबिंदू असणं गरजेचं आहे, बरोबर? त्याशिवाय स्पायरल मधनं सुरू होईल का? नाही.
म्हणजे तुमच्या स्पायरलच्या व्याख्येमध्ये सगळ्यात आधी एक केंद्र बिंदू आला पाहिजे, ठीक आहे, ज्याला आपण इंग्रजीत सेंटर म्हणूया. मग पुढे काय होतंय, सेंटर मधनं तुमचा स्पायरल सुरू झाला, मग पुढे काय झालं, तो सेंटरच्या जवळ चाललाय का सेंटर पासून लांब चाललाय, लांब चाललाय, ठीक आहे. मग स्पायरलची अगदी सोपी व्याख्या अशी करायची की अ कर्व विच ओरिजिनेट्स इन अ सेंटर, सेंटर म्हणजे कुठलाही पॉइंट, अँड ऍज इट प्रोग्रेसेस, सॉरी नॉट प्रोग्रेसेस, ऍज इट रिव्हॉल्व्ह अराउंड द सेंटर. तो एकाच दिशेने चाललाय का, तो त्या सेंटर भोवती गोल गोल फिरतोय ना. सो ऍज इट रिव्हॉल्व्ह अराउंड द सेंटर, इट मूव्स फर्दर अँड फर्दर अवे फ्रॉम द सेंटर. चक्राकार असा वक्र असतो की जो एका केंद्र बिंदूतनं सुरू होतो, जसा जसा तो त्या केंद्र बिंदू भोवती गोल गोल फिरेल तसा तसा तो त्या केंद्र बिंदूपासून लांब लांब जाईल. अशा कुठल्याही वक्राला तुम्ही स्पायरल किंवा चक्राकार म्हणता. ते ही तुमची स्पायरलची अगदी ढोबळ मानाने व्याख्या झाली. मग आता याच्या पुढचा तुम्हाला काय प्रश्न पडला म्हणजे, तुम्हाला चौकोनाची व्याख्या शिकवली जात असेल ना वर्गामध्ये, आधी शिकवली असणार अर्थात आता तुम्ही खूप मोठे झाले. चार बिंदू असलेली कुठली आकृती म्हणजे चौकोन. कुठलाही चक्राकार हा एक अनंताकार वक्र असतो म्हणजे तो कधीच संपत, ठीक आहे. या खेरीज तुम्हाला एखादी भौमितिक आकृती शिकवली की त्याच्या पुढे तुम्ही काय करता, त्याचे प्रकार शिकता ना. स्पायरलचे पण प्रकार पडले पाहिजेत का नाही पडले पाहिजे, पडले पाहिजे. मग आता स्पायरलचे प्रकार कसे पाडता येतील, सर्क्युलर स्पायरल आणि इलिप्टिकल स्पायरल. वर मग याला काय म्हणायचं, याला सर्क्युलर स्पायरल म्हणायचं, इलिप्टिकल स्पायरल म्हणजे जो इलिप्स मध्ये फिरत राहील असा. अच्छा, तुम्ही प्रकार कसे पाडता बुवा, प्रकार पाडणे म्हणजे नक्की काय असत. तर तुम्ही चौकोनाचे प्रकार पाडता तर ते साधारण कशावरनं पाडता, काय बेसिस घेऊन पाडता, सेम साईड वरनं पाडता. म्हणजे थोडक्यात तुम्ही बाजूंची काहीतरी प्रॉपर्टी होता, एक कॉमन प्रॉपर्टी होता. आता या स्पायरल मध्ये काही कॉमन प्रॉपर्टी तुम्हाला शोधता येईल का पहिल्यांदा, तर आपल्या व्याख्येतच पुन्हा एकदा बघूया. स्पायरल इज कर्व which moves further and further away from the center. मानता जसा जसा प्रत्येक रिव्होल्यूशन, प्रत्येक आवर्त जसा जसा तो पूर्ण करेल एक एक सायकल, तसा तसा तो लांब चालला. आपण या दोन सायकल्स मध्ये अंतर मोजू शकतो का, मोजू शकतो बरोबर. स्पायरलचे प्रकार या दोन सायकल्स मधल्या अंतरांवरनं पडत जातात, ठीक आहे. आपण आधी सगळ्यात आधी सर्वात सोपा स्पायरल शिकू, ज्याला म्हणतात आर्किमिडियन स्पायरल. आर्किमिडीजचं तत्व शिकलंय, त्याच आर्किमिडीजनी हा स्पायरलचा प्रकार शोधून हा स्पायरलचा एकदम सोपा प्रकार आहे. आर्किमिडियन स्पायरल काय सांगतो की आर्किमिडीज काय सांगतो, असा कुठलाही स्पायरल घ्या ज्याच्या दोन सायकल्स मधलं अंतर समान, ठीक आहे. समजा या दोन वाइंडिंग मधलं अंतर एक सेंटीमीटर असलं तर तेवढंच अंतर या उरलेल्या दोन वाइंडिंग मध्ये पण असलं पाहिजे, ठीक आहे. मग आता समजा इथून मी अजून एक नवीन वाइंडिंग वाढवलं असतं, फिगर खराब आली आहे, पण जर हा खरंच आर्किमिडियन स्पायरल असता तर ही नवी वाइंडिंग सुद्धा एक सेंटीमीटरचीच आली पाहिजे, ठीक आहे. हा स्पायरलचा तुमचा सर्वात प्राथमिक प्रकार झाला. मग हा स्पायरल तुम्हाला कुठे दिसून येतो, तर तुमच्या गॅलेक्सीचे जे स्पायरल असतात
अँड्रोमेडा गॅलेक्सी किंवा आपले आकाश गंगेचे मिल्की वेचे, ते सर्व आर्किमिडियन स्पायरल असतात. ठीक आहे, यानंतर आपण सर्वात फेमस स्पायरल कडे जाऊ. त्या स्पायरलला बघण्याआधी आपण एक छोटीशी कन्सेप्ट रिवाइज करू जी तुम्हाला कदाचित शिकवली असेल. तुम्ही हे सर्व कधी ना कधीतरी बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर दिलेला आहे, बरोबर? त्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न असतात ना, याचा आपल्या स्पायरल मध्ये कुठे वापर होऊ शकतो? एक्सपोनेन्शियल वाढेल का त्या गुणोत्तरावाईज वाढेल? ठीक आहे, त्या त्या पटीमध्ये वाढत जाईल, बरोबर? मग या पद्धतीने जो स्पायरल तयार होतो त्याला लॉगॅरिथमिक स्पायरल म्हणतात. तर लॉगॅरिथमिक स्पायरल मध्ये अंतर फार भराभर वाढत जाईल. अगदी साहजिक आहे ना की आता समजा हे अंतर 10 सेंटीमीटर असेल, ठीक आहे, आणि त्याचं गुणोत्तर आपण 5 फिक्स केलं, तर मग पुढच्या सायकल मधलं अंतर काय येईल? 50 सेंटीमीटर. त्याच्या पुढच्या सायकल मधलं 250. त्याच्या पुढच्या अजून काहीतरी मोठं होत जाणार, म्हणजे हे अंतर फार भराभर वाढतंय. सो लॉगॅरिथमिक स्पायरल हा यांनी ती टर्म वापरली ती तितकीही चुकीशी नाही आहे, एक्सपोनेन्शियली ग्रो होत जातो. ठीक आहे, तर लॉगॅरिथमिक स्पायरल आपल्यासाठी महत्वाचा असा आहे, अशासाठी आहे की लॉगॅरिथमिक स्पायरलचा एक विशिष्ट स्पेशल प्रकार हा निसर्गामध्ये खूप जास्ती वेळ आढळतो, ज्याला म्हणतात गोल्डन स्पायरल. याला गोल्डन का म्हणतात आपण थोड्याच वेळात पाहूया. समजा आपण यांना तात्पुरती नाव दिली R1 आणि R2. ठीक आहे, तर आता लॉगॅरिथमिक स्पायरल काय सांगतो की R1:R2 हे गुणोत्तर प्रत्येक सायकलला सेम राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. मग गोल्डन स्पायरलसाठी हे गुणोत्तर खूप विशेष आहे. हे गुणोत्तर असतं एकाच फाय. तर फाय हा सिम्बॉल कुठेतरी नोट डाऊन करा, कारण हा तुम्हाला खूप वेळा पुढे जसे जसे तुम्ही अजून ऍडव्हान्स गणित शिकत जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला दिसत राहील. याला म्हणायचं गोल्डन नंबर किंवा गोल्डन रेशो, सुवर्ण गुणोत्तर, वेगवेगळी याला नाव असतात. याची साधारण किंमत असते 1.61 समथिंग अप्रॉक्सिमेट, आणि अगदी ॲक्युरेट किंमत सांगायची झाली तर 1+√5/2, 1/5^2 ही फायची किंमत असते. फाय हा एक ठरलेला स्थिरांक आहे, जसं तुम्हाला गुरुत्वाकर्षणामुळे होणारं त्वरण, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हा एक स्थिरांक शिकवलाय ना, तो कायम 9.8 असतो, कॉन्स्टंट असतो. तसाच फाय हा पण एक कॉन्स्टंट आहे, हा सगळीकडे कॉन्स्टंट राहतो. तर या गुणोत्तराने वाढत जाणारा जो पण लॉगॅरिथमिक स्पायरल असेल त्याला म्हणायचं गोल्डन स्पायरल. ठीक आहे, या गोल्डन स्पायरलचं तुम्हाला सर्वात फेमस उदाहरण जे अनेकदा तुमच्या कुठल्या ना कुठल्या विज्ञानाच्या पुस्तकात येतं ते असतं सूर्यफुलाचं. आपल्याकडे दुर्दैवाने तांत्रिक अडचणींमुळे त्याचे फोटो दाखवायला नाहीयेत, पण तुम्ही सूर्यफूल कधी पाहिलंय? किंवा आसपास कुठे सूर्यफुलाचं झाड वगैरे काही असेल, सूर्यफूल अवश्य एकदा निरखून बघा. सूर्यफुलाच्या आतले जे परागकण असतात ते इतर फुलांसारखे एका वर्तुळाकार आकृतीत कधी लावलेले नसतात. तुम्ही ते निरखून पाहत गेले तर त्या परागकणांचा एक केंद्रबिंदू असतो, त्या केंद्रबिंदूतनं प्रत्येक ठिपका एक परागकण आहे असं समजा. असे अनेक असंख्य स्पायरल एका पाठोपाठ हे
त्याच्यात विणले गेलेले असतात. ठीक आहे. आणि सूर्यफुलाची विशेषता अशी पण असते की त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे परागकण असतात. सो तुम्हाला हे स्पायरल नीट ऑब्झर्व करता येतात. तुम्ही घरी जाऊन एक सूर्यफूल घेऊन बघा आणि त्यामध्ये बघा की खरंच असे स्पायरल दिसतात का. त्याच्या पुढची स्टेप अशी असू शकते की जरा बऱ्यापैकी मोठं सूर्यफूल घेऊन मे बी पट्टीने मोजणं कठीण राहील पण वर्नियर कॅलिपरनी तुम्ही त्यांच्यावरती अंतर मोजायचा प्रयत्न करा आणि बघा की साधारण रेशो एवढाच राहतोय का. दीडपट जरी आला तरी तुम्ही बऱ्यापैकी व्हेरिफिकेशन केलं असं आपण म्हणू शकतो. तर याला आणायचं गोल्डन स्पायरल. हा अजून कुठे कुठे राहतो तुमच्या कानात अंतरकान तुम्हाला शिकवलं इनर इयरची फिगर कधी बायोलॉजीमध्ये. ठीक आहे, काही हरकत नाही. सर तुम्ही गुगल सर्च करून बघा. आता गुगलवर तर सगळ्या इमेजेस सहजासहजी मिळून जातात. तुमच्या इनर इयरचा शेपसुद्धा स्पायरलमध्ये असतो आणि तो स्पायरलसुद्धा हाच असा गोल्डन स्पायरल असतो. याखेरीज सुद्धा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला हा गोल्डन स्पायरल दिसून येतो. उदाहरणार्थ तुमचा DNA जो शेप असतो हेलिकल डबल हेलिकल तो सुद्धा एक प्रकारचा स्पायरलच आहे. तर त्याच्या सुद्धा दोन बेसेस मधलं अंतर याच रेशोने वाढत जात. आणि विशेष म्हणजे या स्पायरलला तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. आर्किमिडियन स्पायरल काढणं तुम्हाला कसं कठीण आहे नाही. आर्किमिडियन स्पायरल काढण्याची काही रीत येईल का सोपी सहज सोपी. गोल्डन स्पायरल काढण्याची तुमच्याकडे अगदी साधी रीत आहे. एक कुठलाही आयत घेऊन सुरू करा. ठीक आहे, त्याची काहीतरी एक ब्रेड्थ असेल एक लेंथ असेल. कुठलाही आयत चालेल, लेंथ ब्रेड्थवर काही रिस्ट्रिक्शन नाही. त्याच्या ब्रेड्थच्या लांबीचा एक चौरस तयार करा. ठीक आहे, म्हणजे ही जी नवीन तुमची ए बी साईड बनणार आहे तिची लेंथ पण त्या रुंदी इतकी. मग तुमच्याकडे हा एक चौरस तयार झाला आणि हा एक छोटा आयत तयार झाला. या छोट्या आयताची पुन्हा आता माप एल मायनस बी आणि बी इतकी असणार. बरोबर, मग या आयताचा पुन्हा एल मायनस बी बाय एल मायनस बीचा चौरस तयार करा. ठीक आहे, पुन्हा तुमच्याकडे एक चौरस एक छोटा आयत असं उरे. मग हीच प्रोसेस पुन्हा या छोट्या आयतासाठी रिपीट करा. हा एक चौरस हा एक छोटा आयत. ही प्रोसेस तुम्ही जितक्या जास्ती वेळा रिपीट करत जाल तितक्या तुम्हाला जास्ती जास्ती स्पायरलचे पॉईंट मिळणार आहेत. कोणकोणते पॉईंट्स आहेत ते आपण बघूयात थोड्याशा आधी. आपण अजून काही चौरस आयत काढून घेऊ. तुम्ही एका कोपऱ्यापासून सुरू करा. या कोपऱ्यापासून त्याच्या अपोजिट डायगोनलला त्याचा पुढचा पॉइंट म्हणा. पुढच्या चौरसातल्या कर्णाचा अपोजिट पॉइंट स्पायरलवरचा पुढचा पॉइंट. नाही सर, इथला कारण हा पुढचा चौरस होणार आहे. मग त्यानंतर चौरस काढताना इथून यायला पुढचा पॉइंट इथं त्याचा पुढचा पॉइंट इथं त्याचा पुढचा पॉइंट इथं अशा रीतीने तुमचा स्पायरल आतमध्ये वेटोळ घेत चालत राहील. तुम्ही जितके जास्ती चौरस काढाल तितका तुमचा स्पायरल ॲक्युरेट येत जाईल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की या स्पायरल्सचा आपल्या ऍक्च्युअल जीवनामध्ये काय उपयोग आहे. हे तर सगळं निसर्गात आढळणार झालं बरोबर, पण या स्पायरलचा मग आम्ही पुढे काय उपयोग करू.
तर या स्पायरलच्या गणिताने तुम्ही तुमच्या चक्रवाताची दिशा ठरवू शकता. तुमचा चक्रीवादळ आपल्यासाठी फार मोठी नैसर्गिक आपत्ती आहे, बरोबर. आता नुकतंच गेल्या वर्षी एक चक्रीवादळ येऊन आंध्रच्या किनाऱ्यावर धडकलं. तर मग या चक्रीवादळांची दिशा ठरवावी कशी, किंवा या चक्रीवादळांची काही गेसिंग पॉईंट की कसं कधी येणार आहे, कुठे आदळणार आहे, त्याची डायरेक्शन, त्याची ट्रॅजेक्टरी कशी ठरवावी, तर त्याच्यासाठी आपल्याला हे स्पायरलचं मॅथमॅटिक्स उपयोगी पडणार. ठीक आहे, सो स्पायरल शिकण्याचा हा एक प्रॅक्टिकल उपयोग आहे. याशिवाय निसर्गात सगळ्यात जास्त वेळा आढळणारा कर म्हणूनही तुम्ही स्पायरलला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सोपा सोबत आपण पुढच्या वक्राकडे जाऊया. पुढचा वक्र तुम्ही सर लहानपणी चकारी काय हे माहीत खेळला असाल तर तुम्हाला माहिती असेल. कोणी खेळलंय चकारी? कोणी आहे? खास करून गावाकडे येणं जाणार असेल तर त्यांना चकारी लवकर. सायकलच्या टायरला तुम्ही एखाद्या काठीने फिरवत फिरवत नेता, बरोबर. आता तुम्हाला इतकंच करायचं की ते सायकलचं जे टायर आहे त्या टायरवरचा कुठला तरी एक बिंदू फिक्स करून ठेवायचा. तुमचं सायकलचं टायर आहे जे तुम्ही आता गोल गोल पुढे फिरवत नेणार आहे, त्याच्यावर कुठलाही एक बिंदू तुम्ही फिक्स करा. समजा मी हा बिंदू फिक्स केला, आता तुमचं सायकलचं टायर रोटेट होत पुढे सरकेल, बरोबर. पण मग हा तुमचा जो फिक्स केलेला तुम्ही बिंदू आहे त्याला आपण समजा नाव देऊ पी, पॉइंट पी, तो एकाच जागी राहील का? याच खाली जमिनीवर टेकलेला तो पुढे सरकेल. तो समजा इथून कुठेतरी इथं गेलेला असेल, थोडासा अजून बोल, इथं कुठेतरी गेलेला असेल, मग पुन्हा तुम्ही तुमचं सायकलचं टायर रोटेट केलं तो अजून वर कुठेतरी सरकला. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला या सगळ्या बिंदूं या सगळ्या पॉइंट्सना जोडत त्या पॉइंटचा पाथ ट्रेस करायचा. ठीक आहे, तो काहीतरी असा दिसेल. या वक्राला म्हणायचं सायक्लॉइड. ठीक आहे, ह्या वक्राची एक गमतीशीर गोष्ट अशी पण सांगता येते की साधारण 16व्या 17व्या शतकापर्यंत सायक्लॉइडवर फारसं कोणी संशोधन केलं नव्हतं. तेव्हा मोस्ट ऑफ दी जी लोक काम करायची ते सर्कल किंवा क्वाड्रिलॅटरल, ट्रँगल, या आपल्या ठराविक भौमितिक आकृत्यांवर, ठराविक जॉमेट्रिक फिगर्सवर काम करायची. तर याचं एक कारण पण असं होतं की यू कॅनॉट कन्स्ट्रक्ट अ सायक्लॉइड युझिंग ओनली कंपास अँड रुलर. तुम्हाला कर्तव्यभूमी येथे असते, बरोबर, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये एक नियम असतो की यू कॅनॉट यूज प्रोट्रॅक्टर. तुम्हाला सगळीकडे फक्त कंपास आणि पट्टी, रुलर एवढंच वापरायची परवानगी असते. सो काही काही वक्र असे असतात की जे तुम्ही कंपास आणि पट्टीच्या मदतीने काढू शकत नाही. पूर्वी हा एक हट्ट असायचा की आपल्याला सगळं काही जे काही असेल ते कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने काढता आलं पाहिजे. सो त्यामुळे हे कर्व्ह तसे दुर्लक्षित होते. मग गोष्ट अशी सांगितली जाते की 1640 आसपास, 1645 आसपास एक तरुण गणिती होता, साधारण एक 20-25 वर्षांचा असेल. तर तो दातांच्या दुखापतीमुळे आजारी पडला. त्याची दाढ ठणकत होती, काय किडली असेल, आणि तेव्हा काही फारशा डॉक्टरी सुविधा नव्हत्या. सो तो तसाच आपला पडून होता, जोर म्हणजे दात काढायला कोणी मिळत नाही वगैरे. त्यांनी टोटल 8 दिवस तशाच अवस्थेत आता दात दुखतोय तर मग काय करू मी. मग त्याच्याकडे एक पुस्तक होतं, त्यामध्ये त्यांनी या कर्वचा फक्त उल्लेख ऐकला, पण या कर्ववर काही थिअरम नव्हते, काही नव्हते, याच्या प्रॉपर्टी कोणी शोधलेल्या नव्हत्या. मग त्याने
ठरवलं की मग आपणच शोधूया. सो 8 दिवस तो त्या कर्ववर काम करत राहिला आणि या कर्वचे सगळे जे पहिले जे काही थिअरम्स आहेत, जे काही प्रॉपर्टीज आहेत, ते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढलं. त्याचा वापर करून पुढे बऱ्याच शास्त्रज्ञांनी बरंच काही केलं. तर त्याचं नाव होतं ब्लेझ पास्कल. तुम्हाला आज सध्या प्रेशरचं युनिट म्हणून ते शिकवलं जातं, बरोबर, 1 पास्कल करून. ते त्याच्या त्या ब्लेझ पास्कलच्या नावावरनं शोधून काढले. आणि आख्यायिका अशी पण सांगितली जाते की सायक्लॉइडचा अभ्यास करता करता त्याचा जो ठणकणारा दात होता तो आपोआप बरा झाला. तर ऑब्व्हियसली ही आख्यायिका आहे, म्हणजे असं काही दात आपोआप दुखणारा बरा होऊ शकत नाही. पण आपण ट्राय करून बघू, समजा सायक्लॉइडवर काम करता करता आपलीही दात दुखी बरी झाली. इन एनी केस, सो सायक्लॉइड हा आपला दुसरा महत्वाचा कर्व. त्याचं महत्व तुम्हाला तेव्हा समजतं जेव्हा तुम्ही एक वेगळाच प्रॉब्लेम टॅकल करता. पास्कलसाठी आहे प्युअर जॉमेट्रिक आकृती होती. जसं तुमच्या त्रिकोणांच्या प्रॉपर्टीज असतात, चौकोनांच्या प्रॉपर्टीज असतात, सेम वे त्यांनी सायक्लॉइडच्या प्रॉपर्टी ट्राय केल्या. पण त्याचाच एक मित्र होता ज्याला त्यांनी पहिल्यांदा हे सगळं सांगितलं, क्रिश्चियन हायजन. त्यांनी एका वेगळ्याच प्रॉब्लेमसाठी याचा वापर केला. सो तो प्रॉब्लेम असा होता की तेव्हा पेंड्युलमची, लोलकाची घड्याळ असायची. आता आपल्याकडे डिजिटल वॉचेस असतात, सो ॲक्युरसीचा काही प्रश्न नसतो. पण तेव्हा पेंड्युलमची घड्याळ असायची. सो प्रश्न असा होता की पेंड्युलमची घड्याळ खरंच ॲक्युरेट असतात का?